पुरोगामी जे विचार असतात पुरोगामी विचार विचारांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर जे एन यू सारख्या विद्यापीठांमध्ये होत असते आणि जे एन यू विद्यापीठ असू द्या कुठल्या कु कुठल्याही कु, कु, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये जर जवळपास जी लोकं आहेत ते मोठ्या प्रमाणात वि पुरोगामी विचारांची आ, निर्मिती करत आहेत पण ते विचार कुठल्या भाषेमध्ये निर्माण केलेले आहेत आणि ते समाजापर्यंत सर्वसामान्य व्यक्तींपर्यंत का पोचत नाही तर जे एन यूमध्ये जे घडून आणलेलं आहे जे षडयंत्र यांनी ज्याला त्यांनी इम्प्लिमेंट केलं ते, के ते आमच्यासारख्याच के जे एन यूमधील सगळ्या प्राध्यापकांना दिसत होतं की जे समाजात जे चित्र निर्माण करण्यात आलेले जे एन यू विषयी आणि जे खरं जे एन यू आहे त्याच्यात फार मोठं अंतर आहे म्हणजे ते जे जे एन यू आहे जे सामाजिक न्याय म्हणून काम करतं आहे जे माझ्यासारख्या एका आ, आ, कुणबी पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तीसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं वातावरण देतं आणि मी माझ्यासारखा व्यक्ती प्राध्यापक होऊ शकतो ते जे एन यू सारख्या शैक्षणिक संस्थांमुळे हे महत्त्वाचं काम आहे आणि याच्यामुळे सामाजिक बदल होऊ शकतो आणि हा बदल होऊ नये समा समाजात परिवर्तन होऊ नये हा खरा हेतू ह्या विषमतावादी विचारसरणीचा आहे होता आणि असणार आहे पण सरळ ह्या हा हेतू व्यक्त करणं हे, हे काय त्यांच्यासाठी बरोबर नाही राजकीय तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मग काय करायचं आधी जैनिमचं बद बदनामी करायची त्यांचं चरित्र हनन करायचं दानवीकरण करायचं आणि त्याच्यासाठी त्यांच्याकडे असंख्य पद्धती आहेत आणि एक त्यांच्याकडे पेटंट आहे त्यांच्याकडे रेसिपी आहे त्यांच्याकडे पद्धती त्यांनी शतकानुशतक डेव्हलप केलेल्या ह्या विषमतावादी विचारसरणीने आणि त्यांच्याकडे ती लिंगवा फ्रँका सुद्धा आहे सगळ्या प्रतिगामी घटकांना एकत्र एक बांधून ठेवण्यासाठी त्यांची जी वैचारिक जडणघडण प्रणालीत मग काम करण्याची जी पद्धत आहे त्यांच्याकडे त्या एक अनुभव आहे त्यांच्याकडे पुरोगामी विचारसरणी म्हणजे काय हे आधी आपण समजायला पाहिजे पुरोगामी विचारसरणी म्हणजे जे सामाजिक वास्तव राजकीय वास्तव आर्थिक वास्तव आपल्याला दिसतंय ते जसं दिसतं तसं नसतं त्याच्या पलीकडे जाऊन त्याच्यामागील जे न दिसणारे जे द्रव्य आहेत ते समजणं आणि त्याचं आकलन होऊन ते आकलन होण्यासाठी आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट लेवलवरती जावं लागतं ठीक आहे आणि ते ॲबस्ट्रॅक्शन त्या ॲबस्ट्रॅक्ट लेवलवरती जाण्यासाठी जे उच्च शिक्षित लोक असतात ते जाऊ शकतात आणि ते सत्य मांडण्यासाठी मग परत हे गुहा जीवन जे सामाजिक जीवन आहे तिथं शिरावं लागतं तर आमच्यासारखे जे जे एन यू चे प्राध्यापक काय करतात हे जे सामाजिक वास्तव समजण्यासाठी ऍब्स्ट्रॅक्ट लेवलवरती जातात पण तिथंच थांबतात त्यांच्यापैकी बऱ्यापैकी लोक तिथंच थांबतात ते परत जे सामाजिक गुहा जीवन आहे तिथं शिरून त्याच भाषेत ते वास्तव समजून सांगत नाही त्याच्यामुळेच आत्ता जे आपल्या स आपल्या समाजाची जी हानी होते नुकसान होते ते याच्यामुळे हे जे तीन पॉईंट्स आहेत आहे एक आहे की सामाजिक वास्तव क्लिष्ट असतं ते ते न समजणारं असतं आणि ते समजण्यासाठी ते त्याच्यातले जे न दिसणारे द्रव्य समजण्यासाठी आपल्याला ॲबस्ट्रॅक्ट प्लेनवरती जावं लागेल आपल्याला आकलन करावं लागेल आणि ते अॅब्स्ट्रॅक्ट भाषेत किंवा आपण जे म्हणू की क्लिष्ट भाषेत ते आपल्याला समजतं संकल्पनात्मक भाषेत आपल्याला समजतं पण पन संकल्पनात्मक भाषेतच समज समजवत असताना की फक्त तेवढंच समजवल्याने सं, ते बदल घडणार नाही ते परत कॉन्क्रिटाइज करावं लागतं आपल्याला सामाजिक आपल्याला जे जी जीवनातील जे जी उदाहरणं देऊन आपल्याला समजावं लागतात सुलभीकरण करावं लागतं समजावं सोप्या भाषेत मांडावं लागतं तिथं जो आपला जो वै जो इंटेलेक्चुअल क्लास आहे जे तथाकथित बुद्धिजीवी आहेत ते ॲबस्ट्रॅक्टवरती परत जो तिसरा पॉईंट आहे ते रिटर्न जे होत नाही त्याला आपण पोलिटिकल मुवमेंट म्हणतो मन म्हणून उदाहरण द्यायचं सांगितलं तर जे एन यूमध्ये सगळं काही जे घडलं आम्ही एवढे प्रोफेसर आहोत एवढे विद्यार्थी आहोत बरेच विद्यार्थी सुरुवातीला इंग्रजीत किंवा प्रोफेसर इंग्रजीत लिहितात बोलतात पण खरं सांगा नाईन्टी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त आपली लोकसंख्या त्यांना इंग्रजी कळत नाही कसं काय कळणार आहे त्यांना की जे जैनमध्ये काय घडतं आहे किंवा हे सध्या जे घडतं आहे ते काय चालू आहे ते जर तुम्ही इंग्रजीत लिहित असाल आणि मराठीत उडिया बेंगॉली गुजराती या भाषांमध्ये जर येणार नाही तर कसं काय तुमची लिंग्वा फ्रँका तयार होणार आहे लिंग्वा फ्रँका म्हणजे एक भाषा नव्हे एक विचार आपल्याकडे तो विचार आहे पण तो विचार मानण्याची जी ती जी ज्या पद्धतीने प्रतिगामी शक्तींकडे ती एक पद्धत आहे आणि काम करण्याची जे जे कोहिरन्स आहेत त्यांनी ते अहरनिशम काम करत आहेत म्हणून मी मगाशी जे म्हटलो की की त्यांना दैववादी विचारसरणी जीवन जगण्याची पद्धत पूर्ण समाजावर लाजायची म्हणजे सगळे जे भोंदू बाबा आहेत यांच्या यांच्यानुसार यांच, यांच समाज चालणार आहे कोणी हा गुरु ते म्हणजे ते तो गुरु आणि सगळे गुरु जे आहेत ते दैववादी आहेत पण हे दैववादी विचारसरणी पसरवण्यासाठी हे अहर्निशम रात्रंदिवस प्रयत्न करत असतात आणि जे स्वतःला प्रयत्नवादी विचारसरणीचे पायिक म्हणतात किंवा विचारसरणी मानणारे म्हणतात ते उदासीन आहेत ते प्रयत्नच करत नाही की जे सामान्य जनता आहे त्यांच्या जवळ जायचं का त्यांना बऱ्याच बऱ्याच प्रमाणात मला एक तुच्छता पण दिसते जे बुद्धीजीवी आहे जे स्वतःला पुरोगामी दिसतात दोन पुरोगाम्यांमध्ये जमत नसतं बऱ्याचदा <laughs> ही पण एक हे पण आपण पाहतो तर या ह्या अशा बऱ्याच कारणांमुळे आत्ता जी नाहीतर जे पुरोगामी विचार आणि प्रतिगामी विचार हा इतिहासात नेहमी राहिलेला आहे नेहमी राहणार आहे हे द्वंद्व नेहमी चालत राहणार आहे आणि हे जे रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशन जे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ना ही जी फेज आहे ते परमनंट राहणार नाही हे प्रतिगामी पण जाणतात जो विचार आहे की समता सम्यक समता सम्यक स्वातंत्र्यसारखी गोष्ट आपल्या समाजात असायला पाहिजे न्याय मिळायला पाहिजे हा विचार पूर्वीपासून होता आणि भविष्यात पण राहणार आहे पण सध्या त्या विचाराचा पराभव झालेला दिसतो पण हा पराभव हा नेहमी नसेल परत विजय होणारे आहे रेव्होल्युशन काउंटर रेव्होल्युशनचं हे चक्र चालत राहणार आहे कारण सगळ्यांना सगळ्यांचीच कोंडी होते मग सगळ्यांनाच मग त्यांना भाषा शोधावी लागेल आणि आता जरी पाहिलं जे एन यू सारख्या विद्यापीठांमध्ये विश्वविद्यालयांमध्ये सगळे प्रयत्न करताना दिसत आहेत जे प्रयत्न करत नव्हते एकेकाळी आता सगळ्यांना आता उदाहरणार्थ तथाकथित आंबेडकरवादी आणि तथाकथित जे डावे होते मार्क्सवादी होते यांचं जमायचं नाही एकेकाळी आता, कमे -कमे, एका आता एक पार एक ते एकाच पेजवरती कमीत कमी आमच्या टीचर असोसिएशनची मी गोष्ट करू शकतो एका पेजवरती आहेत ते तर यांना मग कळतंय की आता तरी एकत्र यावं लागेल म्हणून समन्वयाची जी भूमिका आहेत बरेच लोक पार पाडताना दिसत आहेत ते एकेकाळी पुरोगाम्यांमध्येच युद्ध चालू होतं तेव्हा तर प्रतिगाम्यांकडे दोन दोन सीटं जायची ना आता जेव्हा प्रतिगामी जेव्हा मजॉरिटीमध्ये येत आहेत तेव्हा पुरोगाम्यांना पण जाग येते की आता आपल्याला पण एकाच पानावरती यावं लागेल आणि आता आपल्याला पण कन्सॉलिडेट करावं लागेल आणि हे फेज आहे हे परमनंट काहीच नसतं म्हणजे थोड्या वेळापूर्वी सांगितलं की पलिटिकल जे असतं ना हे कोणीही शंभर टक्के सांगू शकत नाही की आमच्या ताब्यात आहे जे द पॉलिटिकल इज फ्रॉट विथ कॉन्ट्राडिक्शन्स इट्स फ्रॉट फ्रॉट विथ हेट्रॉजिनिटी इट्स अनप्रेडिक्टेबल इट्स एव्हर चेंजिंग इट्स डायनामिक पण आपल्या विचारांनुसार ते पॉलिटिकल त्या पॉलिटिकलला आपण कशी दिशा द्यावी त्याच्यासाठी सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील कोणीच असं झोपा काढून कोणीच त्यांचे विचारानुसार ते पोलिटिकलला दिशा देऊ शकत नाही त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यांना रात्रंदिवस प्रयत्न करावा लागेल तर मी आता बराच वेळ म्हणजे बऱ्यापैकी विकेंड मी सोशल मीडियासाठी देत असतो माझ्या अंडर मध्ये माझ्या अंडर पी एच डी करतायत विद्यार्थी माझं स्वतःचं चा काम चालू हे एवढं काम असून सुद्धा मी सोशल मीडियासाठी वेळ देतो कारण सोशल मीडिया हे फार महत्वाचा घटक आहे आपल्या जीवनात आता सोशल मीडियामुळे कसे कसे लोक काय काय होऊन गेले आता आपल्याला दिसतंय सोशल मीडियामुळे गाढवाचे घोडं करून आपल्या आपल्याला माथी मारलीत लोकांनी तर म्हणून सोशल मीडियाचा वापर कसा करावा आणि ज ज़, जेवढं ज़, शक्य असेल तिथं आपला जो विवेकवादी किंवा न्यायाधिष्ठीत जी विचारसरणी कशी कशी लावून धरावी त्याच्यासाठी सा सगळ्यांनाच प्रयत्न करावे लागतील